आत्ता ज्या पालकांची मुलं इयत्ता 10वी 11वी 12वीमध्ये सायन्स शिक्षण घेत आहे, बऱ्याच पालकांच्या मनामध्ये असतं की आपल्या मुलांनी पुढे जाऊन इंजिनिअरिंग करावं, तर त्याकरिता पालकांकडून MHT CET आणि JEE म्हणजेच इंजिनिअरिंग करिता जाण्याकरिता ह्या दोन परीक्षा आहे. ज्यांना इंजिनिअरिंग या फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्याकरिता MHT CET 12वीनंतर द्यावी लागते. ही महाराष्ट्राकरिता असते आणि ऑल इंडिया लेवलकरिता जी एक्झाम असते ती असते JEE मेन, आणि IIT करिता त्याच्यापुढे जाऊन JEE ॲडव्हान्स. परंतु हे होत असतानाच या इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षा एंट्रान्स एक्झाम हे देत असतानाच कोणतं कॉलेजमध्ये आपल्या मुलाला प्रवेश मिळाला पाहिजे हा देखील एक प्रश्न पालकांच्या मनामध्ये सातत्याने असतो. चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं पाहिजे की ज्या ठिकाणी प्लेसमेंट हे चांगलं झालं पाहिजे, जेणेकरून आपला जो पाल्य आहे त्याला पुढं प्लेसमेंटमध्ये नोकरीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा नको अशी एक पालकांची भूमिका असते. आणि त्यामुळंच काही पालकांकडून ह्या विषयी थोडीशी माहिती विचारण्यात आलेली होती कमेंट्समध्ये, की कमिन्स या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कट ऑफविषयी माहिती मिळावी, तर त्या संदर्भात आपण ही माहिती कॉलेजच्या वेबसाईटवरती ही आपल्याला माहिती पाहायला मिळेल. तर यामध्ये कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन प्लेसमेंट स्टॅटिस्टिक, तर यामध्ये 2023-24 ही सर्व माहिती दिलेली आहे प्लेसमेंटविषयी. टोटल नंबर ऑफ स्टुडंट प्लेस्ड म्हणजे किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे, तर 589 विद्यार्थ्यांचं यामध्ये प्लेसमेंट झाल्याची माहिती वेबसाईटवरती तरी आपल्याला सध्या पाहायला मिळते. यामध्ये कंपन्यांचे नावं आपल्याला पाहायला मिळत आहे, मायक्रोसॉफ्ट, सेलफोर्स, व्हिजा, सॅपलॅप वगैरे, आणि नंबर ऑफ स्टुडंट प्लेस इन द कंपनी आणि त्या कंपनीमध्ये किती विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे, नोकरी त्यांना मिळालेली आहे, तर ती कॉलम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि CTC ऑफर्ड म्हणजे कॉस्ट टू कंपनी, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीला त्या एम्प्लॉईवरती किती खर्च येणार आहे याचा दुसरा अर्थ, पगार त्या विद्यार्थ्याला किती मिळणार आहे, सॅलरी किती मिळणार आहे, ती या ठिकाणी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. तर या पद्धतीने ही सर्व माहिती आहे, आपण ही सर्व माहिती स्क्रॉल करणार आहोत. आपण व्हिडिओ पॉज करून ही सर्व माहिती बघू शकता की कोणत्या कंपनीमध्ये कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेले आहे, कोणत्या कोणत्या कंपन्या यामध्ये कमिन्स कॉलेजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर याची सर्व माहिती या वेबसाईटवरती कॉलेजच्या दिलेली आहे आणि या PDFमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मर्क असेल, अत्यंत चांगल्या नावाजलेल्या डेल वगैरे अशा कंपन्या आहे, टाटा मोटर्स, व्हर्लपूल या कंपन्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना एमडॉक अशा नावाजलेल्या, नोवार्टिस, ब्रिजस्टोन, डेल, हिरो, मोटोकॉर्प, युनिलिव्हर अत्यंत नावाजलेल्या अडानी ग्रुपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्लेसमेंट झालेलं आपल्याला पाहायला मिळते. नावाजलेल्या कंपन्या आहे, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये जर विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट या कॉलेजमधून होत असेल तर निश्चितच एक चांगली बाब म्हणावी लागेल, चांगलं कॉलेज. आणि हे इंजिनिअरिंग कॉलेज मुलींकरिता आहे, कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज जे पुण्यामध्ये आहे ते फक्त मुलींकरिता आहे. तर 589 मुलींचं या ठिकाणी प्लेसमेंट झालेलं आहे. मायक्रोसॉफ्ट असेल, व्हिसा, सेलफोर्स, सॅपलॅब, विल्फ, फार्गो, ब्रिटिश पेट्रोलियम, वॉलमार्ट, मेलॉन, JP Morgan, तर अशा अत्यंत चांगल्या अशा कंपन्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर अशीच माहिती आपण पुढं वेळोवेळी बघणार आहोत. विनामूल्य ही माहिती आहे, पालकांना सहज सोप्या भाषेमध्ये समजण्याकरिता आपण हा एक प्रयत्न फक्त आपला सुरू आहे.